सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजकीय स्वार्थ ठेवून जोशींकडून शेतकऱ्यांची दिशाभूल. स्वाभिमानीकडून हलसिद्धनाथ कारखान्याला दिली 15 जूनची डेडलाईन. चिक्कोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. निप्पाणी तालुक्यातील श्री हलसिद्धनाथचे चेअरमन सुभाष जोशी यांनी राजकीय स्वार्थ ठेवून राजीनामा देत पळ काढला असून ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप चिक्कोडी तालुका स्वाभिमानीचे अध्यक्ष सुभाष चौगुले यांनी केला आहे. ते बेडक्याळ येथील प्रकाश तारदाळे यांच्या फार्म हाऊसवर शनिवारी रात्री आयोजित संघटनेच्या बैठकीत बोलत होते. परिसरामध्ये चिक्कोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज बैठक बोलवण्यात आलेली आहे. हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निप्पाणी यांनी जाहीर केलेल्या बिलासंदर्भात अद्याप काही शेतकऱ्यांचं बिलं पोचले नाहीत असं त्यांचं एक म्हणणं आहे. ते लवकरात लवकर बिलं मिळालं पाहिजेत, नसेल तर उग्र आंदोलन करण्याचे एक त्यांची तयारी या ठिकाणी दिसून येत आहे. आपल्यासोबत चिक्कोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौगुले साहेब आहेत. त्यांच्याशी जाणून घ्यावे की त्यांचे एक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काय पुढील रूपरेषा ठरवणार आहेत. साहेब नमस्कार. आज जे तुम्ही आज बैठक बोलवलं आहे संघटनेची, तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक बैठक बोलवलं आहे, बैठक बोलण्याचा उद्देश व कारण काय? हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना यांनी फसवणूकच्या शेतकऱ्यांच्या वरती घनघोर अन्याय केलेला आहे. यासाठी फॅक्टरी चालू करताना 3151 हे जाहीर करून लोकांचं दिशाभूल करून फॅक्टरी चालवून आता नाही ते नाटक करून मी राजीनामा स्वीकारणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे, अमकं करणार आहे सांगून दिशाभूल शेतकऱ्यांचं करायला लागल्यात. या शेतकरी कुठं काय करणार, या शेतकऱ्यांचं काय? आता तंबाखू असं झालंय, दर असं झालं, सोयाबीन हे तर असं बोंब फुटलंय आणि ह्या करता उसाच असलेले पैसे बी अजूनही बिल देणार नाही, म्हणजे काय काय चाललंय हे ह्यांना कोण विचारणार नाही काय? आम्ही त्याबद्दल शेतकऱ्यांच्या साठी पाठीशी आम्ही खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आम्ही काही गप बसणार नाही. 15 तारखेच्या पर्यंत आम्ही बघणार, त्यानंतर रस्त्यावर उतरून काय पाहिजे ते शेतकऱ्यांच्या साठी आम्ही करायला तयार आहे आणि सोडणार नाही, मनकटावर बसून वसूल करणार आहे. कोणत्या कारखान्याच्या विरोधात? आम्ही हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हे अजून बिलही दिलेले नाहीत आणि हे नाटक राजकारण आम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्ही राजीनामे दिला काय आणि घेतला काय? सांगितलंय तसा जोशी सरांनी 3151 म्हणून दिलं सांगितलं होतं, त्याप्रमाणे बिल द्यावं आणि दिलं आता राजीनाम्याचा खेळ काढलेला आहे, त्यावेळेला हे खेळ केला जास्ती आणि आता हे खेळ करायला लागला, हे द्यावं लागणार आणि द्यायला पाहिजे. 15 तारखेच्या सगळे बोर्डांनी तुम्ही विचार करून सगळे त्यांनी द्यायला पाहिजे. फॅक्टरी कोण आत आणलं? शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी आणला काय? आणलं कोण? आणलं प्रशासनाने आणलं, यांनी तुम्ही जबाबदारी. आणि ह्यासाठी प्रकाश गणेश शिक्केरी साहेबांनी यांनी बी डायरेक्टर बोर्डामध्ये आहे, यांनी लोकनीती असून विचार करावा आणि तसंच खासदार प्रकाश शिक्केरीने जास्तीत जास्त लक्ष घालून शेतकऱ्यांचं बिल द्यायला लावावं असंही आमचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विनंती आहे. कारखान्याचं अध्यक्ष ज्या वेळेला सुभाष जोशी सर होते, असं समजलं जातं की नोव्हेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत 3151 रुपये, त्यानंतर डिसेंबरपासून ते जानेवारीपर्यंत 2500 रुपये किंवा 2500 रुपयाचा एक बिल जमा करण्यात आलं. त्यानंतरचा जो पिरियड होता, फेब्रुवारी महिन्याचा एक पिरियड होता, तो फेब्रुवारी महिन्यामध्ये किमान जी ऊस गाळप झाली होती त्यांच्या 3150 प्रमाणात तर नाहीच नाही, किमान 2500 प्रमाणे सुद्धा बिल मिळालं नाही, तशी एक शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे. त्या संदर्भात आपण काय सांगणार? हलसिद्धनाथ कारखाना हा एक ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू झाला, सीमा भागातील सर्वात अधिक कारखाना चालू झाला. परत ऊस गाळप करायची स्पर्धेमुळे कारखान्याच्या थोडं शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे पण सुभाष जोशी सरांनी 3151 रुपयाची दराची कोंडी फोडली. पण ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये जो ऊस गाळप झाला 1,72,000 टन साधारण, त्याचे 3151 प्रमाणे सुभाष जोशी सरांनी बिल अदा केलेले आहे. पण जानेवारी आणि फेब्रुवारी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये साधारण 1,82,000 टनाचे 2,500 रुपये प्रमाणे ऊस दिलेला आहे, बिल दिलेलं आहे. आणि फेब्रुवारीमधील 50,000 अधिक टन गाळप केलेल्या ऊसाचा 1 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा नाही, हा कारखाना प्रशासनाचा गोंगळ कारभार आहे. आता त्यांनी कारण काहीही देत असले
तरी शेतकरी संघटना आता गप बसणार नाही. येत्या 15 तारखेपर्यंत त्यांनी बिल द्यावे, नाहीतर आमच्या शेतकरी संघटनेच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून कारखान्याच्या प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच लोकप्रतिनिधी देखील शेतकऱ्याचे आम्ही नेते म्हणून घेतात आणि शेतकऱ्याच्या मतावर निवडून येतात, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही. फक्त इलेक्शन आले की आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहे, शेतकऱ्यांचे नेते आहे असं खोटं बोलायचं. तुम्ही आता बोलल्याप्रमाणे इलेक्शनचा एक विषय तुम्ही सांगितल्याप्रमाणे कारखान्याचे माजी अध्यक्ष सुभाष जोशी सर कारखान्याच्या निवडणुकी अजून असं लांब आहे असं समजतं, त्याच्या अगोदर त्यांनी का राजीनामा दिला असतील? सुभाष जोशी सरांची खिळी काही केल्या आम्हाला समजत नाही, काही तर त्यांची राजकीय खिळीच असणार आहे. आणि ऊस दराचं बिल शेतकऱ्यांना बुडवायच्या येणं त्यांनी राजीनामा दिला असेल असं आम्हाला वाटतंय. तर आम्ही कदापि गप बसणार नाही. कारखाना प्रशासनाविरुद्ध आम्ही तीव्र आंदोलन हे 15 तारखेनंतर आम्ही छेडणारच आहे. त्याच्या आधी त्यांनी प्रशासनाने आमच्या बिलाची व्यवस्था करावी. एकंदरीत निप्पाणी येथील अलशेदनाथ साखर कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी चिकोडी तालुका स्वाभिमानी शेतकरीच्या वतीने त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकंदरीत एक डेडलाईन दिल्यासारखं त्यांचा एक या बैठकीत त्यांनी एक निर्णय घेऊन 15 तारखेचा एक त्यांनी एक डेडलाईन दिलेली प्रशासनाला कारखाना प्रशासनाला की 15 तारखेच्या आत त्यांनी उर्वरित सर्व बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजेत, अन्यथा 15 तारखेच्या नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढील 15 तारखेच्या नंतरची एक रूपरेषा ठरवण्यासाठी एक बैठक बोलवून उग्र आंदोलन छेडण्याचा त्यांचा एक इशारा कारखाना प्रशासनाला दिलेला आहे. मी बेडक्याहून महानगर न्यूज प्रतिनिधी कृष्ण आरगेसह कॅमेरामन अभिजित लटे. बैठकीत चर्चा करताना कार्यकर्ते म्हणाले, निप्पाणी तालुक्यातील श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुभाष जोशी आणि त्यांच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांना 3151 दर जाहीर केला होता, पण या कारखान्याकडून गेल्या काही महिन्यात गेलेल्या ऊसाची बिले अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाहीत. सुरुवातीला हलसिद्धनाथ कारखान्याकडून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात 1,72,471 टन ऊस गाळप झाला आहे. या ऊसाचे बिल 3,151 प्रमाणे बिल अदा करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर जानेवारी महिन्यात 1,81,750 टन ऊस गाळप झाला होता. या ऊसाचे बिल 2,500 रुपये प्रमाणे अदा करण्यात आले होते. तर फेब्रुवारी महिन्यात गाळप केलेल्या 50,557 टन ऊसाचे बिल आजवर 1 रुपया देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाही. आणि आता कारखान्याचे चेअरमन सुभाष जोशी सर यांनी राजीनामा देत पळ काढला असून ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. मात्र येत्या 15 जूनच्या आत उर्वरित सर्व फरक बिल जमा केलेली नाही तर उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा या बैठकीत स्वाभिमानीकडून कारखाना प्रशासनाला देण्यात आला. यावेळी प्रकाश तारदाळे, पंकज टिपणवर, संजय पाटील, अभिजित पाटील, प्रशांत पाटील, बाबासाहेब तेरदाळे, कुमार मरबिले, राजू उपाध्ये, राजीव हुळीकोप, कुमार कुट, जगदीप कुट, रमेश कल्लोळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बेडकेहून कृष्ण आरगे.